नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला दोडक्याची म्हणजे शिराळाची सुकी भाजी करून दाखवणार आहे. अतिशय झटपट अशी भाजी आहे, ती तुम्ही डब्यासाठी देखील बनवून देऊ शकता. आता आपण इथे ही भाजी बनवण्यासाठी घेऊयात. ही भाजी बनवण्यासाठी मी एक टोप गॅसवरती गरम करत ठेवलं होतं, त्यात मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. हे तेल छान गरम झालं की मी त्यात 1 चमची राई आणि 1 चमचे जिरं घातलेले आहे. ही राई आणि जिरं आता मी छान असं तडतडून देते. हे जिरं आणि राई छान तडतडली की मी त्यात एक मोठी कापलेली मिरची घातलेली आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. ह्या लसणाच्या पाकळ्या मी बारीक ठेचून घेतलेल्या होत्या. तुम्ही कापून घेतलं तरी देखील चालेल, पण लसूण ठेचून घेतल्याने त्याचा जास्त फ्लेवर बाहेर पडतो. आता हे लसूण थोडंसं परतत आलं की मी त्यात एक मोठा कापलेला कांदा घातलेला आहे. आता हा कांदा देखील मी तेलामध्ये पूर्णपणे शिजवून घेणार आहे. हा कांदा आता माझा पूर्ण शिजलेला आहे. ह्यात आता मी बाकीचे मसाले घालणार आहे. मिनिमम 2 ते 3 मिनिटांत हा कांदा माझा शिजलेला आहे. त्यात मी 1 चमचे धने पावडर, 1 चमचे हळदी पावडर आणि थोडीशी लाल तिखट घालणार आहे. हे लाल तिखट ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर करा. आपल्याला फक्त ही मिरचीवरती भाजी करायची आहे मेन. ह्यात आता मी भाजी घालणार आहे. इथे मी दोडकं घेतलेलं आहे. हे दोडकंचं मी वरचं साल काढून मग ते बारीक असं कापून घेतलेलं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित असं शिजलं जावं म्हणून. नाहीतर ते तुम्ही जर थोडं जाड कापून घेतलं तर ती कदाचित आहे ती भाजी कच्ची राहण्याची शक्यता असेल म्हणून एकदम मी बारीक अशी ही दोडकी कापून घेतलेली होती. आता हे मसाले होते आणि कांदा होता तो मी ह्या दोडक्यांमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेते आणि मी ह्याला 15 ते 20 मिनटं एकदम लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहे. आधी मी यात मीठ घातलेलं आहे, कारण की जे दोडका आणि बटाटा आहे ते लवकर शिजलं जावं म्हणून मी यात आधीच मीठ घालून घेतलेलं आहे. हे मीठ आता मी या भाजीमध्ये छान असे मिक्स करते. ह्यावरती मी आता झाकण देणार आहे आणि त्या झाकणमध्ये पाणी ठेवणार आहे, जेणेकरून ज्याला त्याला पाणी सुटलं जावं म्हणून आणि ते खालतून करपू नये म्हणून. या झाकणामध्ये पाणी ठेवलं की मी याला 15 ते 20 मिनटं शिजून घेणार आहे. आता 15 ते 20 मिनटं झालेली आहेत. ह्या दोडक्याला भरपूर असं पाणी सुटायला लागलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता. ह्याच्यातलं आता जे आपण जे झाकणमध्ये पाणी ठेवलेलं होतं त्यामुळे ह्याला पाणी सुटलं होतं. मी पुन्हा यावरती झाकण देते आणि आता मी यात पाणी नाही ठेवणार आहे. आता मी याला 5 मिनटं पुन्हा शिजून घेतलेलं होतं. आता हे दोडकं माझं पूर्णपणे शिजलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता यातलं पाण्याचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे. हे दोडकं माझं पूर्णपणे नरम झालेलं आहे, म्हणजे ही भाजी आता आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. ह्यात मी आता एक मोठा कापलेला टोमॅटो घातलेला आहे. आता फक्त आपल्याला हा टोमॅटो शिजेपर्यंत पुन्हा याला 3 ते 4 मिनटं शिजून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटानंतर आपली ही भाजी पूर्णपणे रेडी होणार आहे. यात आधी मी मसाला घालून घेतलेला आहे. आता मी यावरती झाकण देऊन 2 ते 3 मिनटं शिजून घेते. आता 2 ते 3 मिनटे झालेली आहेत, म्हणजे आता हा माझा टोमॅटो देखील इथे पूर्णपणे शिजलेला आहे. अशा प्रकारे ही झटपट अशी दोडक्याची भाजी आता आपली रेडी झालेली आहे. ही तुम्ही चपाती बरोबर भाकरीसोबत खाण्यासाठी सर्व करू शकता. सकाळी जेव्हा घाई असते तेव्हा तुम्ही झटपट ही भाजी बनवून डब्यामध्ये देऊ शकता. वरतून मी आता भरपूर अशी कापलेली कोथिंबीर घातलेली आहे. इथे मी आता लगेच गॅस बंद करून घेते. अशा प्रकारे ही दोडक्याची भाजी आता आपली रेडी आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.